कोविड नाईन्टीनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार रोखण्यात भारताला आतापर्यंत यश आलं असलं तरी या संसर्गामुळे वर्तनात झालेले बदल या पुढील काळात निरोगी समाजासाठी सवयीचे बदल होतील अशी आशा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केली लॉकडाऊनचं महत्व अधोरेखित करताना त्यांनी अर्थव्यवस्थेबरोबरच आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यायला हवं असं मत व्यक्त केलं स्वच्छतेच्या सवयींमुळे संसर्गजन्य आजारांचं प्रमाण रोखण्यात मदत होईल असं ते म्हणाले कोविडमुळे उद्भवलेल्या स्थितीकडे संधी म्हणून पाहायला हवं आणि आरोग्यविषयक सुविधा तसंच वैद्यकीय उपकरणांचं स्वदेशी उत्पादन वाढवायला हवं असं ते म्हणाले कोविड बाधितांची संख्या वाढू नये यासाठी प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल असं मत त्यांनी व्यक्त केलं